पावसामुळे आज पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या सगळ्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी. जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांचे आदेश. आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज. पुण्यामध्ये पावसाची विश्रांती. काल झालेल्या जोरदार पावसानंतर पुणेकरांना दिलासा. पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट. पुढचे 24 तासात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. ऑरेंज अलर्ट जारी. विदर्भातही विजांसह मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील ग्रंथालयात पाणी. पुस्तकाच्या रॅकच्या तळाशी पाणी. काही पुस्तकंही भिजली. नाशिकच्या ग्रामीण भागात तुफान पाऊस. येवला, नांदगाव, मनमाडमध्ये पावसाची संततधार सुरू. वाशिम जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पाऊस. पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात. काढणीला आलेलं सोयाबीन पीक शेतात. खराब होण्याची भीती. नुकसानग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश. राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांची माहिती. लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा कहर. हजारो हेक्टरवरील सोयाबीन पिकांचं नुकसान. राज्यात पाऊस कमी पडो किंवा जास्त पडो, विमा अनुदान उशिरा मिळालं तरी शिव्या कृषी मंत्र्याला खाव्या लागतात. त्यामुळे रोज रात्री उसक्या लागतात. कृषी मंत्री धनंजय मुंडेंचं वक्तव्य. पितृपक्ष सुरू असताना भाजीपाला महागला. चवळी गवार 120 तर पडवळ 200 रुपयांवर. किरकोळ बाजारात भाज्यांच्या किमती दुप्पट. पालेभाज्याही महागल्या. नंदुरबार शहरात शासनाकडून मिळणारी भांडी आणि इतर साहित्याची किट्स घेण्यासाठी महिलांची गर्दी. अनेक महिलांचा आठवड्याभरापासून मुक्काम. त्यामुळे यंत्रणेविरोधात नाराजी. गावातच लाभार्थ्यांना साहित्य वाटप करा अशी मागणी. रायगड जिल्हा रुग्णालयातील स्लॅब कोसळला. सुदैवानं जीवितहानी टळली. आणखी काही ठिकाणी स्लॅब पडण्याची शक्यता. कर्मचाऱ्यांकडून शक्यता व्यक्त केली जाते. आकृतीबंधाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी आरटीओ कर्मचारी संपावर. गोंदिया जिल्ह्यातील 31 कर्मचारी संपात सहभागी. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये शासकीय कार्यालयात उशिरा पोहोचणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार. आमदार चंद्रकांत पाटलांकडून फटाके फोडून आणि पुष्पगुच्छ देऊन उपरोधिकपणे स्वागत. हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्यामुळे ज्ञानेश महाराव याच्या विरोधात गुन्हा दाखल. भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई सचिव डॉ केयूर प्रामाणिक यांच्या तक्रारीनंतर कारवाई. वर्ध्याच्या लाल नाला प्रकल्पामध्ये 3 मृतदेह आढळले. 2 तरुण तर 1 वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. संबंधित तिघे वाहून गेल्याचा अंदाज. बीड शहरामध्ये सुरू असलेल्या हवाला रॅकेटवरती पोलिसांची कारवाई. 3 ठिकाणी छापे मारत 32 लाख रुपयांसह मोबाईल आणि इतर साहित्य पोलिसांकडून जप्त. हवाला रॅकेटद्वारे काळ्या पैशांची देवाणघेवाण. लातूरमध्ये अंत्यसंस्कारासाठी जाताना नागरिकांकडून ग्रामपंचायतीचा निषेध. रस्त्यामध्ये चिखल आणि काटे असल्यानं नातेवाईकांचा ग्रामपंचायतीवर संताप. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.